नमस्कार, कृषी टॉकीज या चॅनल वर सर्वप्रथम सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण 12-61-0 या खतामधून कोणकोणते अन्नद्रव्ये हे आपल्या पिकास उपलब्ध होतात व ती किती प्रमाणात उपलब्ध होतात, तसेच आपल्या पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये व किती प्रमाणात वापर केल्यावर आपल्या पिकात चांगले फायदे होतात व ती कोणकोणती फायदे होत असतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा व कृषी टॉकी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण NPK 19-19-19 या खताचे फायदे व त्याची वापरण्याची योग्य पद्धत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतलेली होती। तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता। मित्रांनो, 12-61-0 हे एक विद्राव्य खत म्हणजे 100% पाण्यात विरघळणारे खत आहे। या खताचा वापर आपण आपल्या पिकास फवारणीद्वारे पण करू शकतो, तसेच ड्रीपमधून पण करू शकतो। आणि 12-61-0 या खतामधून दोन अन्नद्रव्ये हे आपल्या पिकास उपलब्ध होत असतात। त्यामध्ये पहिले अन्नद्रव्य हे नायट्रोजन व दुसरे अन्नद्रव्य हे फॉस्फरस, हे दोन अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होत असतात। तसेच या खतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे कमी असते म्हणजेच 12% असते व फॉस्फरसचे प्रमाण हे जास्त असते म्हणजेच 61% असते। त्यामुळेच या खतास मोनोअमोनियम फॉस्फेट असे म्हणतात। मित्रांनो, 12-61-0 या खतामधील नायट्रोजन हा अमोनिकल स्वरूपातील असतो, त्यामुळे जर आपले पीक पिवळे पडेल असेल तर ते आपले पीक हे जास्त दिवस हिरवेगार राहण्यास मदत होते असते। तसेच आपल्या पिकाची पाने ही रुंद बनत असतात व जेवढे पान रुंद बनतात तेवढी प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होऊन पिकाची वाढ ही चांगल्या प्रकारे होत असते। तसेच या खतामध्ये फॉस्फरस असल्यामुळे ते पिकाच्या नवीन मुळांची व फुटव्यांची वाढ करून जास्त फुले व फळे येण्यास मदत करत असते। म्हणून 12-61-0 या खताच्या वापरामुळे पीक हिरवेगार होऊन पिकाच्या नवीन मुळांची व फुटव्यांच्या संख्येमध्ये वाढ होण्यास मदत होऊन फुले व फळांच्या संख्येमध्ये वाढ होत असते। तसेच फळ पिकामध्ये फ्लावर ड्रॉपिंग कमी होऊन फळाची सेटिंग ही चांगल्या प्रकारे होण्यास मदत होत असते। मित्रांनो, 12-61-0 हे खत आपल्याला आपल्या मार्केटमध्ये 1 किलो, 5 किलो आणि 25 किलो पॅकिंगमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे उपलब्ध होत असते व या खताचा वापर आपण सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकास, फुलवर्गीय व फळवर्गीय पिकास, तसेच तेलबिया वर्गीय पिकास आपण करू शकतो। आणि या खताचा वापर हा आपण आपल्या पिकाच्या विकास अवस्थेमध्ये म्हणजेच जेव्हा आपले पीक लागवडीनंतर 30-50 दिवसाचे जेव्हा असते तेव्हा पिकात जास्त फुटवे व जास्त फूल धारण्यासाठी 12-61-0 या खताचा वापर हा आपण फवारणीद्वारे किंवा ड्रीपद्वारे करणे गरजेचे असते। मित्रांनो, 12-61-0 या खताचे फवारणीद्वारे प्रमाण हे पिकाचा प्रकार व त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार वापरावे। साधारणतः 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 1-2 किलो प्रति एकराला फवारणीसाठी वापरावे व हे खत फवारणी करताना कॅल्शियमयुक्त खतासोबत मिसळू नये व त्याचा वापर पण कॅल्शियमयुक्त खतासोबत करू नये, ही काळजी त्या ठिकाणी घ्यावी। तसेच 12-61-0 या खताचे ड्रीपद्वारे प्रमाण हे पिकाचा प्रकार व त्याच्या वाढीच्यानुसार 1-5 किलो प्रति एकराला वापरावे। जसे की फळबागेमध्ये म्हणजेच ज्या पिकामध्ये झाडांची संख्या ही 350-400 आहे अशा पिकास ड्रीपने 2-3 किलो वापरावे व भाजीपाला पिकामध्ये म्हणजे ज्या पिकामध्ये रोपाची संख्या जास्त असते अशा पिकामध्ये ड्रीपने 3-5 किलो वापरावे। अशा प्रकारे मित्रांनो, 12-61-0 या खताचा वापर करावा। अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट हे आपणास या खताच्या वापरामुळे पिकाच्या विकास अवस्थेमध्ये पीक हिरवेगार होऊन नवीन मुळ्यांची व फुटव्यांच्या संख्येमध्ये वाढ होऊन फुले व फळांच्या संख्येमध्ये वाढ होते, तसेच फ्लावर ड्रॉपिंग कमी करते व फळाची सेटिंग चांगली होण्यास मदत करत असते। त्यामुळे या खताचा वापर आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये करावा। पुढील व्हिडिओमध्ये आपण 052-34 या खतामधून कोणकोणते अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होतात व ती किती प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध होतात व त्याच्या पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये वापर केल्यावर कोणकोणते फायदे होतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही कृषी टॉकी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आणि हा व्हिडिओ आणि ही माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद.